माझे वडील हे नाटकातले, यामुळं त्यांची म्युझिकल्स, ते सिंगर ॲक्टर होते, यामुळं मी त्यांची नाटकं बघितलेली होती. इवन त्याला काही वेळा जे लेटेस्ट यानुसार त्यांना टाय बांधणे वगैरे असली कामं जी जुन्या पिढीच्या लोकांना माहीत नाही ती मी नवीन करून देत असे. मी नोकरीला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये होती. माझी नाटकाची आवड ही घरातली असल्याकारणाने बीजे मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर जपार पटेल, डॉक्टर मोहन आगाशे, डॉक्टर पानवलकर, मीना पुराणे आणि आधीचे अनेक सिनियर्स यांची नावं ऐकल्यामुळं मला एक अट्रॅक्शन हे होतंच. या डॉक्टर जपार पटेल हेही होते. मी तेव्हा भरतनाट्य मंदिरच्या एका बालनाट्यात काम करत होतो. इतरही मला कुठं स्टेट कॉम्पिटिशनला कुठल्या ग्रुपमधून जो मला काम करायला मिळालं तर ते मी हे करत होतो. का तर आपल्या मनात आलेली नाटकाची आवड. मला आठवतं 1972 साल आहे तेव्हा. त्या 72 साली मी बीजे मेडिकल कॉलेजमध्ये, तेव्हा मी माझी नोकरी 3-4 वर्ष झालेली होती. डॉक्टर जब्बार पटेल हे MBBS होऊन हे IDH नावाचं जी एक महानगरपालिकेत संस्था आहे इथे ते डॉक्टर म्हणून काम करत होते. यानंतर ते DCH पण करत होते. ते सर्टिफिकेट नेण्याकरता एकदा कॉलेजमध्ये आले आणि ते काम माझ्याकडे असल्याकारणाने मी त्यांना अतिशय आदरपूर्वक, कारण तो इतका मोठा माणूस मला जवळून बघायला मिळतोय याचंच मला भयंकर अप्रूप वाटत होतं. मी ते घेतलं, हे त्यांना दिलं. तो म्हटलं, अरे वा, फर्स्ट क्लास, उत्तम, काय तुझं नाव असं असं, तुला आवड आहे नाटकात? हो आवड आहे. असं कर, ये. आणि मला डेक्कन जिमखान्यावर त्या महिला निवास नावाची जी कॉर्नरची बिल्डिंग आहे इथे बोलवलं. इथे आमच्या नवीन नाटकाविषयी आम्ही सगळे एकत्र जमणार आहोत, तर तू ये. नाटक घाशीराम कोतवाल. आणि मी त्या दिवशी गेलो. तो दिवस हा आमचा माझा रिहर्सलचा हा पहिला दिवस होता. आणि कृष्णदेव मुळगुण हे नाचाच्या तालमी घेत होते. मला नृत्याचंही अंग असल्याकारणाने मी झटकन त्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. इतरही काही माझ्या नुमवी शाळेतले माझे सिनियर ज्युनियर हेही त्या ग्रुपमध्ये होते. असे 50-60 लोक एका तालावर रिदममध्ये हे वाजव पखवाज वाजवत होता, तबला वाजवत होता आणि ह्याच्यावर आम्ही नाचाची तालीम करत होतो. म्हणजे घाशीराम कोतवालमध्ये जाण्याचा माझ्या दृष्टीने शुभ दिवस हे गणपती विसर्जनाचा 1972 सालचा. मी मग या नाटकाचं पुढं काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते जगभर त्याचे प्रयोग झाले, अनेक विरोध झाले. त्या विरोधामध्ये आम्ही नाटकातले कलाकार खऱ्या अर्थाने एकमेकाच्या अतिशय जवळ आलो की आता यातून बाहेर पडणे नाही, भले संस्था सोडावी लागली तरी. म्हणून आम्ही आमची संस्थाही सोडली आणि थिएटर अकॅडमी नावाच्या आमच्या संस्थेमध्ये आम्ही आता गेले अनेक वर्ष ही नाटकं करतो आहोत. घाशीराम नावारूपायला आलेलं होतंच. घाशीरामचा दिग्दर्शक म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल यांच्याकडे फुटाणे सर आले. या फुटाणेंनी सांगितलं की तू माझा सिनेमा डायरेक्ट करायचं, याचं स्क्रिप्टिंग विजय तेंडुलकर करतील. ह्यानुसार त्यांनी सामना सिनेमाचं स्क्रिप्ट केलं, पण रामदास फुटाणेंनी जब्बारला हा पिक्चर डायरेक्ट करायला दिला. तेव्हा घाशीरामचा 100वा प्रयोग षण्मुखानंदमध्ये चालू होता. त्याच्या इंटरवलमध्ये प्रयोग संपल्यानंतर सांगितलं की असं असं तू सिनेमा करायचा आहे. साहजिकच जब्बारचा तो पहिला अनुभव होता, त्यामुळे याच्यामधल्या अनेक कास्ट त्यांनी आमच्या ग्रुपमधल्या सिलेक्ट केल्या आणि त्यातली एक छोटी भूमिका ही त्यांनी मला पण दिली की ज्याचं शूटिंग नगरजवळच्या जामखेड जे छोटंसं खेड आहे याच्या ST स्टँडवर झालं. म्हणजे डॉक्टर लागूंना पैसे नाही म्हणून मारण्याचं काम मला मिळालं, ते माझं पहिलं काम.